जय शिवराय मित्रांनो, जय महाराष्ट्र. आपल्या महापकन या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 16 डिसेंबर 2022. आपण आलेलो आहोत शेळे या गावी. तिथे आपल्या नवलादेवी मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे तिथे जत्रोत्सव असतो. तर आज या ठिकाणी आई नवलादेवी तसेच ब्रह्मदेवाचा जत्रोत्सव आहे. तर आपण तिथे आलेलो आहोत. तर मित्रांनो, आपण आजूबाजूचा परिसर पाहण्यापूर्वी आपण आई नवरादेवीचं दर्शन घेऊया. त्यानंतर आपण जत्रेमध्ये फेरफटका मारायचा आहे. तर मित्रांनो, आपण पाहत आहात आता साधारण 8:30 ते 9 वाजलेले आहे. त्यामुळे तरी गर्दी कमी आहे, कारण जेवणाचा टायमिंग आहे रात्रीचा. तसंच अजून नमन मंडळी यायला वेळ आहे. इथे कार्यक्रम आहे, रत्नागिरीचं सुंदर असं नमन आहे. त्यामुळे साधारण 1:10 इथे गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आपण आधी आई नवरादेवीचं दर्शन करूया. मंदिर आपण पाहतच आहात, फुलांनी कसं सुंदर असे सजवलेलं आहे. खरोखर डोळ्याचं पारणं पिठावं असं मंदिर बनवलेलं आहे. खूप सुंदर असं फुलांनी सजवलेलं मंदिर. तर आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि आई नवरादेवीचं दर्शन घेऊया. पहा किती सुंदर असं लाईटिंग केलेलं आहे. तसं खूप सुंदर असं फुलांनी सजवलेलं हे मंदिर आहे. समोर आपण पाहत आहात की आई नवरादेवीची पालखी आहे. पण पालखीचं दर्शन घेऊन आपण आई नवरादेवीचं दर्शन घ्यायचं आहे. पहा किती सुंदर असं नयनरम्य असं दृश्य आहे. खरंच खूप सुंदर असं आपण पाहत आहात मंदिर सजवलेलं आहे. फुलांचा अगदी योग्य असा वापर केलेला आहे. आई नवरादेवीचं दर्शन घेऊन आपण पुढे आपण जत्रोत्सव पाहणार आहोत. सुंदर असं फुलांनी सजवलेलं मंदिर आणि आई नवरादेवीचंही खूप सुंदर असं पेहराव आपल्याला पाहायला मिळते. तसंच खूप सुंदर असं सजावट केलेलं दिसते आपल्याला आई नवरादेवी मंदिराची. तसेच मूर्तीची पाहत आहात. फुलांचा खूप सुंदर असा वापर करून आई नवलादेवीचं मंदिर सजवलेलं आहे. खरंच गाववाल्यांचं कौतुक करण्यासारखं आहे या मंदिराच्या बाबतीत. खूप सुंदर असं सजावट आपण पाहत आहात. आपण पाहत आहात गावातील हे मान्यवर मंडळी मंदिरामध्ये बसलेले आहेत. खरोखर त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. खूप छान असं मंदिर सजवलेलं आहे. त्या फाटक साहेब, नमस्कार सर. पहा किती सुंदर असं मंदिर सजवलेलं आहे. पाहत आहात आता थोडी थोडी गर्दी वाढायला लागलेली आहे. आता भाविकांची रांग आपण पाहत आहात.
खरंच खूप सुंदर असा जत्रोत्सव कार्यक्रम असतो आणि तसेच आता पाडवेसाहेबही आलेले आहेत. पाहतात आपण हा मंदिरासमोरचा चौथरा किती सुंदर अशा प्रकारे फुलांनी रांगोळी काढलेली आपण पाहत आहात. खरंच खूप सुंदर अशी सजावट आपल्याला पाहायला मिळते. बावकर साहेब आहेत. आता जरी गर्दी आपल्याला कमी वाटत असली तरी एक साधारण 10 नंतर इथे खूप प्रमाणात गर्दी असते, कारण मी गेल्या वर्षी त्या ठिकाणी आलो होतो. मला व्हिडिओ बनवता आला नाही गेल्या वर्षी, परंतु इथे खूप गर्दी होती कारण त्यावेळी जरा उशिरा आलो होतो मी. आपण पाहतात आता मंदिराभोवतालचा परिसर, तसं इथे खालूनही रस्ता आहे खूप सुंदर अशा प्रकारे गावाल्यानी पाहत आहे. आपण सारवून त्याच्यावर खूप रांगोळी सुंदर काढलेली, तसंच लाईटिंगही पाहत आहात. आपण खूप सुंदर प्रकारे सजावट केलेली आहे, तसंच रांगोळी आपण पाहत आहात खूप सुंदर प्रकारे रांगोळी दुतर्फा रस्त्याच्या काढलेली आहे. चला आपण आता पाहूया ही प्रसादाची दुकानं तसेच खेळण्याची वगैरे दुकानं इथे खूप लागलेली आहेत. आपण पाहूया प्रसादाची दुकानं लागलेले आहेत मंदिराभोवती, आणि खूप सुंदर अशी दुकानं सजवलेली आपण पाहत आहात. आता हेच ठिकाणनंतर 1 10 नंतर आपल्याला फुल गर्दीने व्यापलेलं दिसेल. मी जरा लवकर एवढ्यासाठी आलो की मला व्यवस्थित शूटिंग करायला मिळेल या हेतूने मी आलो, परंतु आणखीन थोडा उशिरा आलो असतो अर्ध्या तासानंतर आपल्याला फुल गर्दी पाहायला मिळाली असती. पहा किती सुंदर दुकानं सजवलेली आहेत. आता कसं गाववाले कसे आता गर्दी करू लागलेले आहेत हळूहळू. एवढ्याच ठिकाण नाही तर मंदिराच्या आजूबाजूला देखील दुकानं आहेत. आपण पाहूया हे आहेत आपले गावकरी मंडळी. सर्वांचं खरोखर मनापासून धन्यवाद. जत्रोत्सव खरोखर हा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. आपण पाहालाच जर आपण या जत्रेमध्ये आला असाल तर नक्कीच पाहाल की यानंतर किती मोठ्या प्रमाणात गर्दी इथे असते. इथे आता हे चायनीजचं आपलं दुकान आहे. तसं आपण आता दुसऱ्या बाजूला आपण आलेलो आहोत. आपण पाहत आहात हे शेड्यातले सुरेश कनेरे मित्र आहेत आमचे, त्यांनी ही दुकान इथे टाकलेलं आहे चायनीजचं. चला आपण आता पुढे जाऊया. आपण पाहत आजूबाजूला ही चायनीजची दुकानं आहेत. चायनीज भेळ किंवा वडापाव तसेच समोसा वगैरे पॅटीज यांची दुकाने इथे लावलेली आहेत. हे आहेत दोनवड्यातले पुजारी. तर मित्रांनो आपण आता पाहत आहात आई नवला देवी तसेच ब्राह्मणदेव जत्रोत्सव खेडेगावातील खूप सुंदर असा जत्रोत्सव असतो इथे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आपले जे काही गावातील मुंबईला आहेत आपले मित्रमंडळी त्यांनाही हा व्हिडिओ पाठवा आणि सबस्क्राईब करायला सांगा. मित्रांनो तुमची साथ आम्हाला अशीच कायम राहू दे
आणि आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करून सांगा. तसंच काही आपल्याला उणीव जाणवली तरी आम्हाला सांगा. हे आमचे आहेत मित्र, शेड्यातील मित्र. तर आता पुढे आपण पाहणार आहात ते ढोलवादन चालू आहे, ते आपण पाहूया. तर मित्रांनो, आपण अशीच साथ दिला तर याही पुढे आम्हाला साथ द्या.